करण जोहरच्या वडिलांनी म्हणजेच यश जोहर यांनी सुरू केलेली धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्याच्या काळातील बॉलिवूड मधील एक मोठी प्रोडक्शन कंपनी आहे. धर्मा प्रोडक्शनचा एखाद्या सिनेमात काम मिळणं ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. यश जोहर यांच्या निधनानंतर धर्मा प्रोडक्शनची सगळी जबाबदारी करण जोहर यांच्या खांद्यावर आली. धर्मा प्रोडक्शनचे सिनेमे म्हणजे बिग बजेट सिनेमे आणि त्यांचे कित्येक सिनेमे हिट देखील होतात. धर्मा प्रोडक्शनने आतापर्यंत कभी खुशी कभी गम, कलंक, कुछ कुछ होता है, रॉकी और रानी की प्रेम कहाणी यांसारखे अनेक दमदार सिनेमे आणले आहेत. धर्मा प्रोडक्शनचा सिनेमा म्हटल्यावर त्यात पाण्यासारखा पैसा खर्च होणार यात काही शंका नाही. त्यांच्या सिनेमाचे सेट देखील अगदी भव्य दिव्य असतात. तसेच धर्मा प्रोडक्शनचे सिनेमे आणखी एका कारणामुळे फेमस आहेत, ते म्हणजे त्यांच्या सिनेमातील लग्न. यांच्या सिनेमातील लग्न देखील अगदी खऱ्या आयुष्यातील लग्नासारखेच असतात. मग ते लग्नातील कपडे असू दे, सेट असू दे किंवा आणखी काही, ते एकदम खासच असतात. काही महिन्यांपूर्वी धर्मा प्रोडक्शनचा प्रदर्शित झालेला सिनेमा रॉकी और रानी की प्रेम कहाणी यामध्ये आलिया म्हणजेच राणी आणि रणवीर म्हणजेच रॉकी यांचं भव्य लग्न दाखवण्यात आलं. आलियाच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाच्या काही दिवसानंतरच तिचा या सिनेमातील लग्नाचा सीन शूट झाला होता. यावेळी आलियाने तब्बल 300 किलो वजनाचा लेहंगा घातला होता. यावरूनच समजतं की धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमातील लग्नात किती पैसा खर्च होतो. तर तुम्हाला आतापर्यंत धर्मा प्रोडक्शनची कोणती फिल्म सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा.